तर रेमडेसिवीर साठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे, पण कोरोना रुग्णांना खरंच रेमडेसिवीरची गरज आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पाहूयात साम टीव्हीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। सरसकट रेमडेसिवीरच्या वापरावर प्रश्नचिन्ह। रेमडेसिवीरची गरज नसल्याचं आरोग्य संघटनेचं मत। डॉक्टर इंजेक्शन साठी नातेवाईकांना उगाच पळवतात। खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शन साठी धावाधाव सुरू आहे। मिळेल त्या किमतीला काळ्या बाजारातून इंजेक्शन खरेदी केली जात आहेत, पण कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शन फारसं प्रभावी नसल्याचा दावा आता सरकारी डॉक्टर्स करतात। जागतिक आरोग्य संघटनेनंही तेच सांगितल्याचा दावा केला जातोय। डब्ल्यूएचओच्या गाईडलाईननुसार इंजेक्शन रेमडेसिवीरचा सध्या कोरोना मॅनेजमेंटमध्ये तेवढा रोल राहिलेला नाही किंवा उपयोग नाही किंवा ते तेवढे इफेक्टिव्ह नाही, त्यामुळे लोकांनी इंजेक्शन रेमडेसिवीरच्या मागे न धावता, कारण मार्केटमध्ये त्याचा तुटवडा आहे आणि त्यामुळे लोक एवढे पॅनिक झालेले आहेत की ते त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनबद्दल तुटवडा आहे आणि आपल्याला रुग्णाला रेमडेसिवीर मिळणार नाही असं समजून फार धावपळ करून इकडे तिकडे रेमडेसिवीर जमवण्याचा प्रयत्न करत आहेत। रेमडेसिवीर हे औषध WHOने कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये वापरू नका असा सल्ला दिलेला आहे। ॲडवाइज्ड अगेन्स्ट यूज ऑफ रेमडेसिवीर। हे जीव वाचवायला किंवा गांभीर्य कमी करायला किंवा व्हेंटिलेटर प्रिव्हेंट करायला किंवा डिस्चार्ज लवकर करायला कुठल्याही ह्या पॉईंट्सवर रेमडेसिवीर बेनिफिशियल नाही। गरज नसतानाही रेमडेसिवीरची मागणी करणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर कारवाईचे निर्देश आता आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत। अनावश्यक रेमडेसिवीर देण्याची पद्धत काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी चालू आहे ती थांबली पाहिजे, जेणेकरून त्यांनी पैसे उकळण्याचा जो प्रकार काही प्रायव्हेट हॉस्पिटल करत असतील, कोविड हॉस्पिटल करत असतील, अतिशय चुकीचं आहे। अशा हॉस्पिटलवर कलेक्टर्सनी सुद्धा नियंत्रण ठेवावं, योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। गरज नसताना सुद्धा रेमडेसिवीरचा वापर केला जात असेल तर ते गंभीर आहे। एक प्रकारे काही खासगी हॉस्पिटलच रेमडेसिवीरची मागणी ही कृत्रिमरित्या वाढवत असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय। भंडाऱ्याहून अभिजित घोरमारे सह लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही, जालना।